सुरुवातीला आमचे सन्माननीय अतिथी संतोषजी जाधव साहेब राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष यांचे आगमन झाले, आपले मनपूर्वक स्वागत. दुर्गेश, एक शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या शॉर्ट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक क्षेत्ररक्षक मिडऑफला तैनात आहे कव्हरला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. मात्र डीपला पाहिलं आपण तर एक वाईडिश मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडू यांच्यात नीटचा संपर्क झाला नाही आणि एकेरी धाव निश्चितपणे या चेंडूवरती प्राप्त केली होती. एक धावेनं खातो खोलतोय फलंदाज आसिफ आणि आता सामोरा जाईल तो अरकाम. अरकाम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ज्याची मनगडी खेळी अजरुद्दीन, मोहम्मद अजरुद्दीन आपण जर पाहिलं तर लेदर क्रिकेटचा एक मोठं नाव, भारतीय संघाचं ज्यांनी कर्णधारपद भूषवलं, सातत्यानं भारतीय संघाला विजयाची भूक ज्यांनी वाढवली ते मोहम्मद अजरुद्दीन यांच्या आठवण आणून देणारे मनगडी फटके आपल्याला अरकामकडे पाहायला मिळतील. अरकाम पटेल यावर्षी आणखी एक नवी इनिंग केलेली आहे, त्याने वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा पदार्पण केलेलं आहे. आता पाहूया लग्नानंतरची खेळी कशी असेल अरकामची. दरम्यान दुर्गेशचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी ते तर्रार मारा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलाईन स्पॉटवरती चेंडू ची ठेवण होती, उजव्या एसटीचा थोडासा बाहेर चेंडू वेगानं गेला. दुपारचा क्षण आहे, जागते रहोचा आदेश जणू काही अरकाम पटेलला त्यांनी दिलेला आहे. दुर्गेश ते तर्रार मारा, अतिशय पीटीसीमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दुर्गेश भोईर यांच्याकडे पाहिले जातं. दरम्यान दुर्गेशचा पुढचा चेंडू, फुल्लर लेन चेंडू टाकण्याच्या नादामध्ये फुलटॉस चेंडू टाकला जातोय आणि या ठिकाणी लालच दिली होती, लिलेया ती स्वीकारली. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. आपला पाहायला मिळाला पुढचा चेंडू दुर्गेशचा, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र वाईडिश फुलटॉस चेंडू आणि अचूक फेकी होती, मात्र एसटीच्या रोखानं नव्हती, अन्यथा अरकामला या ठिकाणी अडचणीत सामोरं जावं लागलं असतं. तर निश्चितपणे सुरक्षितपणे आपल्या घरात पोहोचतोय, एकेरी धाव मिळते. एक धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धाव धडकतायत, बिनबाद आठ धावा, चेंडू झालेले चार. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. आसिफ सामोरा जाईल दुर्गेश भोईरच्या गोलंदाजीला. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आणि या ठिकाणी मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त चेंडूचा अचूक या ठिकाणी जजमेंट घेतला आणि अचूक झेल पकडला जातोय. पकडा कॅच, जिंका मॅच. तंबूत परतेल, त्याची जागा घेण्यासाठी येतो एक कामरान पटेल. आसिफ एक चांगला दर्जाचा मैदानी खेळ आपण पाहिलं, ते ग्राउंडेड शॉट मारण्यावर त्याचा अधिक भर असतो, मात्र या ठिकाणी हवेत फटका खेळला गेला आणि मिडऑफच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होतो त्याचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर जजमेंट त्याची आणि त्या जोरावरती पहिला झटका फटका दिला जातोय तलवली संघाला. एक बाद आठ धावा, दुर्गेश पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि आल्या आल्या अशा पद्धतीने वेगानं येणाऱ्या चेंडूला सामोरा जावं लागलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो, या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक षटकार आलेला आहे, तरीसुद्धा धावपलकावरती धावा झळकतात, मात्र केवळ आठ, एक गड्याच्या मोबदल्यात आठ धावा. गोलंदाजी विश्लेषण जर पाहायला गेलो तर दुर्गेश भोईर हा अष्टपैलू खेळाडू का आहे आणि किती ताकद त्याच्यामध्ये सामावलेली आहे त्याने दाखवून दिलं. त्याच्या वेगाच्या जोरावरती अतिशय सुरेख वेगवान मारा, अचूक आणि टिचून केलेला मारा, एक चेंडू थोडासा फुलटॉस गेला आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला, सहा धावा जोडल्या गेल्या. निश्चितच स्टार इलेव्हन ट्रॉफी 2023 तलोलीच्या ट्रॉफीला आपण सामोरं जाणार आहोत.
लवकरच ही ट्रॉफी आपल्याला अनुभवायला मिळते. दिनांक 18 फेब्रुवारी शनिवारी या स्पर्धेला सुरुवात होईल आणि बुधवार 22 फेब्रुवारी पर्यंत ही ट्रॉफी चालेल. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय 7,000, चतुर्थ 7,000 रुपये. अशा पद्धतीने पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीणमध्ये आपण जर पाहिलं शहरी भागाचं आहे, ग्रामीणसाठी प्रथम पारितोषिक 30,000 दरम्यान खेळायला सुरुवात करतो आहोत. 12वा खेळाडू नसल्या कारणामुळे बोईरपाडा संघाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे. आम्ही या 2 धावा त्याच्या धावसंख्येत ॲड करणार. दरम्यान फुलटॉस चेंडू, आता पंचांचा इशारा तर येतो या ठिकाणी. भीमर चेंडू, कारण आपण जर पाहिलं तर चेंडू हा कमरेच्या वर होता. चेंडूवरती 1+1 अशा पद्धतीने 2 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, 2 धावांची पेनल्टी म्हणजे 10 धावा आणि या चेंडूवरती बनल्या 2 धावा अशा पद्धतीनं. बोईरपाडा लक्षात घ्या, ओके 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खेळाला सुरुवात झाली आणि कुठेतरी स्वेर मारा आपल्याला गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. प्रतीक गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, यष्टीरक्षकाला हा चेंडू हातामध्ये पकडता आला नाही, हातातून निसटला आणि पंचांचा इशारा येतोय. बाईचा, बाईच्या रूपात एक धाव मिळते. एक धावीच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत 13. निश्चितच श्रावण स्मृतीचषक आपण अनुभवतो आहोत आणि इथली कमिटी आहे ही अतिशय स्ट्रीक असते आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. याही पूर्वी मला वाटतं त्यांनी संघाला दंडित केलं होतं, इथेही 12वा खेळाडू पाहत नाही आपण आणि संघाला दंडित केलं जातंय. 13 धावा. प्रतीक ते तर्रार मारा करतोय. अतिशय देखणी गोलंदाजी आज आम्हाला जय महाराष्ट्र बोईरगाव संघाकडनं पाहायला मिळते. सामने 3 षटकांचे आहेत आणि निश्चितपणे खेळाला सुरुवात करायची वेळ नका दवडू. यानंतर पुढील असलेल्या सामन्यासाठी मी आमंत्रित करणार आहे अल्फता ए संघ आणि गावदेवी भादाणे. आपण टॉस बॉक्समध्ये सज्जरा. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता, मिड विकेटच्या क्षेत्राकडे धाडला गेला. एकेरी धाव जोडली गेली 14 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. अल्फता ए आणि गावदेवी भादाणे या दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. दरम्यान प्रतीक, प्रतीकच्या माराला सामोरं जाईल तो कामरान पटेल, वंडर बॉय तलवली. एक मोठा खेळाडू आहे, मोठं नाव आहे. सुरेख गोलंदाजी, बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. जाळं विणलं त्याने, जाळ्यामध्ये देव मासा अचूक पकडला जातोय. कामरान पटेल यांची खेळी संपुष्टात. पुनश्च आपणा सर्वांचं श्रावण स्मृतीचषक 2023. भोकरी गावाचा आपण जर पाहिलं तर निश्चितपणे या गावामध्ये क्रीडा संस्कृती रुजलेली आहे. 40-50 वर्ष मागे गेलो तर कबड्डी या खेळावरती या गावानं अतिशय प्रेम केलं आणि आता क्रिकेट खेळावरती प्रेम करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतो आहोत. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, मात्र उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंच महाजन यांचा इशारा शानुकुरुशी आहे त्या ठिकाणी. वाईट चेंडू, अतिरिक्त उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता. मराठी स्क्वेअर लेगला पंच परेश महाजन आहेत, मुख्य पंच आमचे शानुकुरुशी. एका धावीच्या जोरावर धावपलकावरती धाव झळकत आहेत 15 धावा. पुन्हा मार्गस्थ व्हावं लागेल. येथे श्याम, एका बाजूला अरकाम पटेल. मनगडी खेळ
म्हणून प्रसिद्ध आणि निश्चितच आतापर्यंत त्याला त्याची खेळी दाखवता आली नाही. एक षटकार निश्चितपणे आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो आहे ते श्याम. तलवली संघ थोडासा अडचणीत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेला होता मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये नो मॅनलँड क्षेत्रात चेंडू पडतोय. एका टप्प्याच्या सहाय्याने तिथे चेंडू क्षेत्रक्षक उचलतोय. शॉर्ट हेडमॅनला क्षेत्रक्षक होता, क्षेत्रक्षणाची रचना बदलली जाते कारण डावखुरा फलंदाज आहे. ज्या मैदानावरती डावखुरा आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज असतात त्यावेळेस वारंवार आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्रक्षणात बदल करावा लागतोय. गोलंदाजीच्या टप्प्यावर सुद्धा गोलंदाजाला अचूकता ठेवावी लागते आणि त्याचा परिणाम नेहमीच कर्णधार अशा पद्धतीने डावखुरे आणि उजवे फलंदाज खेळपट्टीमध्ये पाठवत असतात. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू, फुलटॉस, चेंडू मोठा फटका खेळला जातोय. वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. दोन चेंडू आतापर्यंत असे मिळाले जे फुलटॉस होते आणि अरकाम पटेलला दाखवून दिलं की मला फुलटॉस चेंडू जर मिळाले तर त्याचा मी लिलया स्वीकार करेन. दोन्ही चेंडूचं षटकारात परावर्तन केलं गेलं. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू तेवढा सुंदर देखणा प्रहार, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्राकडे. जबरदस्त क्षेत्रक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. केवळ एकेरी धाव, 22 धावा, दोन षटकांचा खेळ समाप्त होईल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. पुनश्च या ठिकाणी गावदेवी भादाणे आणि अल्फता ए हे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा, अन्यथा आपल्याला सुद्धा दंडित केलं जाईल. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. गावदेवी भादाणे आणि अल्फता ए टॉस बॉक्स खाली करायचा आहे. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. केतन छोट्या तणीचा गोलंदाज आहे, मात्र मागील 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलं तर भोईरगाव संघासाठी 5 वर्षापासून पाहतोय केतन खूप चांगली कामगिरी करतोय. कोविडच्या अगोदरच्या काळापासून अतिशय सुरेख रीतीनं केतननं कामगिरी केली आणि केतनच्या माऱ्याला सामोरा जाईल तो अरकाम पटेल. धावबलगावती धावा झळकल्या गेलेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात 23.11.50 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली अशा पद्धतीची सरासरी. ऐकवीर आईगावदेवी भादाणे संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. अल्फता पडघे 23 धावा, 23 आहेत 23. दरम्यान अतिशय देखणा प्रहार, गॅप शोधला, सुईतून धागाव त्या पद्धतीनं दोन क्षेत्रक्षक होते मात्र एका टप्प्याच्या सहाय्यानं चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि हित जमेची बाजू असेल. तलवली संघ नेहमीच आपण जर पाहिलं तर विध्वंसक विस्फोटक अशा पद्धतीच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.
आणि तीच जागा या ठिकाणी अरकाम पटेलात भरून काढतायत. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक देखणा प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. ठेवण आहे ती वारंवार डाव्या बाजूला ठेवली. त्या अरकाम पटेलचा जो ताकदवान झोन आहे त्यांच्या शरीरावरती जर चेंडू येत असेल तर त्याला लिलया भिरकावून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. आणि आपण पाहतोय वारंवार बदल्या आणि डाव्या एस टीवरती चेंडू ठेवले जात आहेत, ज्याला लिलया स्वीकार करतोय. मला वाटतं डावातला हा तिसरा षटकार त्यांच्याकडनं पाहायला मिळालेला आहे आणि चौकारांची सुद्धा त्यांनी भरसात केली. दरम्यान पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू होता, चेंड फेस, चेंडूच्या वेगात चांगला एकदम बदल केला, मात्र या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. स्वाभाविकपणे येथे श्याम हा बाद होतोय कारण दोन्ही ट्रेन एका ट्रॅकवर. चुकीच्या पद्धतीची धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अरकामला कोणत्याही प्रकारची धाव नाही, मला केवळ चौकार आणि षटकार पाहिजेत. वैयक्तिक खेळी जर पाहिली आपण अरकामची तर 20 धावांवरती खेळतोय. येथेश्याम एकच चेंडूला सामोरा गेला, एक धाव केली, मात्र धावबाद होऊन तंबूत परततोय. तिसरं षटक मार्ग असते, धाव फलकावरती 38 धावा लागलेल्या, 12 पेक्षा अधिक सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. उसामा नव्याने आलेला फलंदाज, केतन गोलंदाजी करेल. चौकार आणि षटकाराचीच वरसात करण्यासाठी आसुसलेला आहे अरकाम, त्यामुळे स्वाभाविकपणे पुढच्या चेंडूंवरती किती धाव होतात पाहूया. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, तेवढा सुंदर प्रहार, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. हा केला नाही हे दाखवून देतोय अरकाम पटेल. 44 धावा, 26 धावांची वैयक्तिक खेळी, काय खेळी केलेली आहे. आणखी एक देखणा प्रहार आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद. 48 धावा, गावदेवी बादाणा संघाचा कर्णधार आलेला आहे अल्पदा पडगे. मी दीपक सुतार यांना विनंती करेन, आपण नाणेफेकी करायची आहे. नक्कीच इम्रामजी शेख यांचे शुभ असते, आपण नाणेफेक करणार आहोत. अल्पदा पडगे आणि गावदेवी भादाने दोन्ही कॅप्टन्स त्या ठिकाणी सोडले जातील. तर आजच्या दिवसातील चौथ्या मॅच आपण नाणेफेक करणार आहोत. इम्रानजी सरांचे शुभ असते. आपण पाहू शकता एकीकडे गावदेवी भादाने, दुसरीकडे अल्पदा पडगा. 3 ओव्हरची मॅच असेल, कॉल आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे श्रावण स्मृती चषक आणि दुसरीकडे अमी भोकरीकर कॉल केला जाईल अल्पदेव पडगा संघाकडून. श्रावण स्मृती चषक असा कॉल केला गेलाय. माननीयांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते कॉइन उडवला जायचंय. श्रावण स्मृती चषकाचा कॉल होता आणि नाणेफेक देखील तीच आली. आजच्या दिवसातील चौथी मॅच आपल्याला पार मिळेल अल्पदा पडगाने त्यांच्या विपक्षामध्ये. आई गावदेवी भादाने टॉस जिंकलेला आहे, तो अल्पदेव पडगा संघाने. 3 ओव्हरची मॅच आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम शतरक्षण स्वीकारले. दुपारच्या 17 मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील भादाने संघाला? 30. 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील असं तुम्ही सांगितलं. पॉवर प्लेचे षटक खूप महत्वाचे असतं, त्याची जबाबदारी कॅप्टन म्हणून कोणावर देशील? मोसीन.
काय सांगशील प्रेक्षकांना, ही एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल इन्शाल्ला जरूर. नक्कीच धन्यवाद. जाऊया आई गौदवी स्पोर्ट भादानी संघाच्या कॅप्टनकडे. टॉच तुमच्यासाठी महत्वाचा होता हो. नाणेफेक हरलात, यावेळीस प्रथम बॅटिंग करायची, जर जिंकला असता तर निर्णय काय असता? बॉल फर्स्ट केला असता. प्रथम बॅटिंग करायची समोर अल्पदेव पडगा, एक चांगला संघ आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील पहिल्या इनिंग मध्ये? 40+. कोणते असे बॅटर आहे त्यांच्यावर विश्वास टाकशील, त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल? देवराज आहे, ऋतिक, मी सुद्धा आहे. कसं वाटतं श्रावण स्मृती चषक 2023 पर्व भोकरी संघाने हे आयोजन केलंय? मस्त वाटतंय, चांगलं चांगलं खेळण्यासाठी बनवलेलं आहे त्यांनी आणि आम्ही चांगलाच प्रयत्न करू. धन्यवाद. तर या मॅचसाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा. या ठिकाणी नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकले अल्पदेव पडगे संघाच्या कॅप्टनने आणि पहिल्या इनिंगमध्ये स्वीकारलंय शतरक्षण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी माझे साथी समालोचक उपस्थित आहेत, पडगा गावातील गोड आवाज गायकवाड सर, थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक. खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीने स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 49 धावा हे विजयाचं लक्ष असेल जय महाराष्ट्र बोईरगावच्या पुढे. आणि या पुढील सामना अल्फता आणि गावदेवी भादाणे या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान आपण अनुभवणार आहोत. निश्चितच आणि आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ खंबाळा दीपक सुतार यांचा आवाज. पहिल्या चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरची जबाबदारी अर्पण पटेलवर दिली गेली आहे. संदीपजी विषय आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी त्या ठिकाणी पोचली गेली. स्ट्राईक एंडवर ऋषिकेश, त्याला पहिल्या चेंडू डॉट काढला गेले. नॉन स्ट्राईक एंडवर दुर्गेश. या बिल्ली साबेमध्ये चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केलाय. शतरक्षक 3 त्या ठिकाणी येथील चेंडूपर्यंत चांगलं शतरक्षण झालंय आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धाबा ऋषिकेशच्या खात्यामध्ये येत असताना संघाचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरमध्ये 49 धाबा, एक मोठं लक्ष सेट केलं गेले. अजून येणाऱ्या 17 चेंडूमध्ये जर आपण विचार केला राऊंड द विकेटने या बिल्लीस खोदून काढले चेंडूला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं, फेकी करण्याचा प्रयत्न डायरेक्ट केला मात्र हिट करू शकला नाहीये. रनआउटच्या संधी त्या ठिकाणी बनाली होती. एक सिंगल धाव येत असताना ऋषिकेशच्या खात्यामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये धावफलक 3 वर जाऊन पोचते. 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. जवळजवळ अर्धशतक गाठायचं आहे आणि ते गाठण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. या वेळेस गतीमध्ये परिवर्तन, समोरच्या दिशेने उडवलंय चेंडूला. उंची गाठली होती आणि अंतर देखील गाठलं. चेंडू चाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. संदीपजी विषय आमच्यापर्यंत जोडले जात असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर उत्कृष्ट बॅटर आणि उत्कृष्ट गोलंदाजचे आकर्षक ट्रॉफी लागले गेलेत. यावेळेस ऑनसाईटला खेळून काढले. शतरक्षक इनफील्डचा येतोय, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळेली. दरम्यान 2 धावा झाल्यात, तिसऱ्या धावीचा प्रयत्न. 2 धावेवर समाधान मानावं लागतं. नक्कीच या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, शतरक्षक, मॅन ऑफ द सिरीज म्हणून आकर्षक ट्रॉफ्या करून ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय संदीपजी विषय यांच्याकडून आम्हाला लाभले गेले. ते आमच्याशी जॉईन होत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. जाऊया मॅचकडे. पुढचा चेंडू या वेळेस फुलर लेनमध्ये टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढले चेंडूला. एक चोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला तर ओव्हर क्रमांक पहिली समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती.
12 या अंकावर कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाही हा प्लस पॉईंट आपल्याला जय महाराष्ट्र बोरगाव संघाचा पाहायला मिळतोय. निजात वेलकम संदीप विशे, एक मोठं नाव क्रिकेट जगतामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितपणे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती, एक चांगला फलंदाज म्हणून सुद्धा ख्याती होती. जय गणेश वापाळे संघाचा प्रतिनिधित्व करायचे, संघाचा कर्णधार पद सुद्धा त्यांच्याकडे अनेक वर्ष आम्ही अनुभवलेले आहेत. आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा त्यांना पाहिलेले आहे. जय गणेश वापाळे चषकाचं अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन त्यांच्याकडे होत असायचं. माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. आणि श्रावण स्मृती चषक ২০২৩ त्यांच्या सौजन्यानं आम्हाला चार चषकं लाभलेली आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा पद्धतीच्या चार चषकांचे दाते सन्माननीय अतिथी संदीप रमेश विशे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. वेलकम संदीपजी, रमेश विशे ग्रामपंचायत कुरुंचे माजी सदस्य ज्यांनी स्पर्धेला विशेष असं सहकार्य केलं, आपलं हार्दिक स्वागत. चौव्या मॅचकडे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. रुपेशजी गोरले आणि संदीपजी विषयाने दाखवले गेले. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, 9 इशारा. नक्कीच आपण जर विचार केला तर ऑन साईटला त्या ठिकाणी 6 शतरक्षक असतील हेच कारण होतं. अगदी बरोबर, चांगला निर्णय मुख्य पंच परेशजी महाजन सर आणि स्क्वेअर लेग पंच शाहरुख, चांगलं निरीक्षण आपल्याला पाहायला मिळतं. शाहरुख ऋषी आणि परेशजी महाजन सर अतिशय चांगल्या पद्धतीने पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईटला त्या ठिकाणी 6 शतरक्षक होते हेच कारण होतं. 9 इशारा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, लतीफवर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली होती आणि पहिला चेंडू नो येणारा चेंडू फ्रीट. समोर बॅटर दुर्गेश, यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड एक देखना नेत्र दीपक फटका. चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो, ओव्हर पिच चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता, त्याला लॉफ करून दिला लॉगनच्या डोक्यावरून. सरळ 6 धावांसाठी 5 चेंडू आतापर्यंत दुर्गेशने फेस केलेत. 15 धावांचं योगदान दिलंय. नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावर जोडत असताना सन्माननीय संदीपजी विशे साहेब ग्रामपंचायत कुरुंचे माजी सदस्य ज्यांनी या स्पर्धेला मात्र आकर्षक ट्रॉफी दिलेली आहेत. दरम्यान विकेटचं पतन, विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट दुर्गेश. रिप्लेमध्ये पण पाहू शकता कशा पद्धतीने कॅच पकडली. पहिल्या प्रयत्नात कॅच सुटली होती, त्यानंतर मात्र चांगला प्रयत्न आणि कॅच पकडली. पहिल्या षटकात एक महत्त्वाची किमती विकेट गोलंदाज लतीफने प्राप्त करून दिली आहे. डगआउटच्या आसऱ्याला जात असताना बॅटर दुर्गेश 15 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेशची साथ देण्यासाठी, अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 300 स्ट्राईक रेट. वादल आणि ऑन साईडला बोलवला आहे. एक सिंगल धाव येते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी अचूक आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, कामरान पटेलवर चेंडूची जबाबदारी दिली. मोहम्मद शेख यांना विनंती असली की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. यावेळी स्पुटचा चेंडू त्रिपला उद्ध्वस्त, अजून एक विकेट आपल्या नाबावर करत असताना कामरान.
वाईट प्लस तिसरी विकेट गमावली गेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 22 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू या वेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अपील केली आणि सहमती दिली. विकेट क्रमांक या ठिकाणी 34. सहा चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती. मात्र खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये कारमन पटेलच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन विकेट यावेळेस या ओव्हरमध्ये आले. एक विकेट पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने, त्याच्यानंतर आता एक तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गेली आहे. पूर्णपणे बॅकफुटला गेले. 3 ओव्हरमध्ये 49 धावांचं लक्ष होतं. मात्र विकेट टिकून पार्टनरशिप करणं गरजेचं होतं. ते करता आलं नाही जय महाराष्ट्र भैरगाव संघाला. धावसंख्या 27 पर 5 गडी बाद. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू ताकदीचा वापर केला. ऑन साईडला खेळून काढलंय. वाईडिश मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव. जवळ जवळ या मॅच मध्ये आपली पकड निर्माण केली आहे ती तलवडी स्पोर्ट तलवडी संघाने. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू या वेळेस देखील अजून एक विकेट पतन. विकेट क्रमांक 6 28 या धावसंख्येवर. संख्येवर 6 विकेट गमावली आहे. फक्त एक चेंडू शिल्लक राहिलाय या इनिंगचा. एक तर्फी मॅच होताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचं लक्ष होतं. एका पाठोपाठ एक डगआउटला विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सन्मानी मोहम्मद भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. राईट हँड ओव्हर द विकेटने या वेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. या चेंडू बरोबरच ही मॅच जिंकत असताना तलवली स्पोर्ट तलवली संघ अभिनंदन. आजच्या दिवसातील तिसरी मॅच या ठिकाणी समाप्त झाले. सन्मान्य अतिथी मोहम्मद भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 4 फेब्रुवारी. आज ऐतिहासिक दिवसाची आठवण. 4 फेब्रुवारी 1670 साली सत्तेसाठी बेमान झालेल्या उदयनबान राठोडच्या छातीवर बसून साक्षात मृत्यूतांडव करणारे तानाजी मालुसरे कोंडाण्यावर धारातीर्थी पडले होते. त्यांच्या पुण्यदिनी पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आपण विनम्र अभिनंदन करतोय आणि या समालोचनाला सुरुवात करतोय. आताच मॅच संपन्न झाली. त्या मॅचचा हिरो आरकम पटेल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मान्यवरांची शुभस्थिती आपण देणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफी लाभल्या गेलेत ते आमचे अतिथी संदीपजी विषय यांच्या शुभ असते. ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल.